नवीन भाई कांग्रेस का प्रदर्शन, मोदी सरकार के खिलाफ लगे नारे, कानून वापस लेने की मांग। मोदी सरकार के किसान बिल के खिलाफ देश भर में हमलावर हुई कांग्रेस ने आज नवीनबई के वाशी शिवाजी चौक पर मोर्चा निकाला और एनडीए सरकार को किसानों का विरोधी बताते हुए जमकर धरना प्रदर्शन किया। कांग्रेस के तुर्बे, जूईनगर और शानपाड़ा तालुका के पदाधिकारियों ने यहां मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी भी की। जिलाध्यक्ष अनिल कौशिक ने कहा कि मोदी सरकार ने अडानी और अंबानी जैसे पूंजीपतियों को फायदा पहुंचाने के लिए ही यह किसान बिल पास कराया है, इससे किसानों को फायदा कम और नुकसान ज्यादा होने वाला है। आज का जो आंदोलन है यह निदर्शन है और ये निदर्शन वासी ब्लॉक कांग्रेस कमेटी, तुर्बे ब्लॉक कांग्रेस कमेटी और शानपाला ब्लॉक कांग्रेस कमेटी और तुर्बे जो विनोद विजय बाकी सगले आमचे कोपरखंड ब्लॉक चे अध्यक्ष है, सचिन है, सर्व भले साहब है सीनियर, ये कसे माहिती का जो कायदा राज्यसभेत पास केला तो कायदा किसानला संपण्याचा कायदा आहे। मोठे मोठे साठेकोर, मी नाव घेतो डायरेक्ट, अदाणी, अंबानी, सुशी रुहिया, गोदरेज, आपले सज्जन जिंदल, जे मोठे मोठे लोक तिकडे बसत आणि मोदी सरकारला मोठा पार्टीमेंट देऊन कायदे बनवत आहे, जे कायदे काँग्रेस पक्षाने छोटा छोटा व्यापारी टिकला पाहिजे, माथाडी है, मापाडी है, हमाल है, व्यापारी है, दलाल है आणि शेतकरी है, सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे आणि कंज्युमरला ओपन मार्केटमध्ये भाव मिळाला पाहिजे, त्याप्रमाणे APMC स्थापना केली होती। आता APMC संपवायचे। दुसरा बोलतात MSP ओपन मार्केट, एक मोदी आपले पंतप्रधान मोदीजी उदाहरण देत होते, समजा एखाद व्यापाऱ्याला आलू पाहिजे, तो बीज देणार कोणाला, शेतकरीला, आणि एग्रीमेंट करणार की बाबा हे पैशामध्ये मला तो हे आलू करून दे। आता आलू शेतकऱ्याच्या हातात नाही, पाऊस कमी आहे, जास्ती आहे, दुष्काळ आहे, काय पडला, जर छोटा बडा झाला तो सांगेल मला नको, मग शेतकरी मेला बिचारा, आणि शेतकरी बिचारे एवढे सुशिक्षित नाही, बलते कात्री लिहून घेतात आणि नंतर कोर्टात फेरे मारा तुम्ही, म्हणजे हा जो काळा कानून आहे त्याच्या निषेधात आज आम्ही निदर्शन केला आणि सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना, आमचे प्रांताध्यक्ष किंवा राज्यपालमार्फत आम्ही निवेदन पण देणार आहे। दुसरा सर्वात जास्ती जो इफेक्ट आहे तो नई मुंबईवर पडणार आहे, कारण नई मुंबईमध्ये एशियाची सर्वात मोठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि ते त्या व्यापारी जो एवढा नियोजन करून त्यांनी मार्केट स्थापन केली आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, ओपन मार्केट होती, इकडे नाही तिकडे तिकडे इकडे कुठे विकू शकता तुम्ही, त्याला संपण्याचा डाव आहे। म्हणजे सर्व दोन तीन मोठे मोठे जो हत्ती आहे, साठेकोर आहे, त्यासाठी कायदा केला, काँग्रेस पक्ष या कायदा हटल्याशिवाय रस्त्यावर उतरणार आहे, म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। मोर्चा आयोजित करने वाले तुर्बे वासी के तालुका अध्यक्ष किशोर पाटिल, बाबा साहेब गायकवाड़ एवं सचिव विनोद बाबू सेठ पाटिल आदि पदाधिकारियों ने भी फार्मर बिल को किसान विरोधी बताया। इस दौरान उपाध्यक्ष अरविंद नाइक, धोंडीराम पाटिल, प्रवक्ता नासिर हुसैन और डॉक्टर विजय पाटिल समेत कांग्रेस और युवक कांग्रेस के तमाम कार्यकर्ता भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें।